कोरोना उपचारानंतर बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा अत्यंत महत्वाचा घटक आहे प्लाझ्मा म्हणजे एक प्रकारे रक्तातील निवडक घटक असतात कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णाचा प्लाझ्मा अन्य एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाला दिला तर तो रुग्ण झपाट्यानं बरा होतो याबाबतचं संशोधन जगभर मान्यता पावल्यानं सीपीआर मधील रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर वरुण बाफना यांच्या पुढाकारानं कोल्हापुरात प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत चौदा लोकांना प्लाझ्मा देऊन बरं करण्यात आलंय पण अजूनही कोरोनातून बरे झालेले रुग्ण आपल्या शरीरातील प्लाझ्मा देण्यासाठी फारसे पुढे येत नाहीयेत त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देण्यात अडचण येते आहे अशा परिस्थितीत कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावं असं आवाहन डॉक्टर बाफना यांनी केलंय कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण जगभर वेगानं वाढते आहे या रोगावर अजूनही लस किंवा नेमकं औषध मिळालेलं नाही पण प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर बऱ्यापैकी प्रभाव पडतोय मानवी शरीराच्या रक्तातील काही विशिष्ट घटक वेगळे काढले जातात त्यालाच प्लाझ्मा म्हणतात कोल्हापुरातील सीपीआर मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्लाझ्मा कलेक्शन आणि प्लाझ्मा थेरपी सुरू झाली आहे त्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रयत्न करून अत्याधुनिक प्लाझ्मा कलेक्शन मशीन उपलब्ध करून दिलं सीपीआरचे रक्तविकार तज्ञ डॉक्टर वरुण बाफना यांच्या सीपीआर मध्ये प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली आहे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा काढून तो कोरोनाबाधित रुग्णाला दिला जातो कोल्हापूर जिल्ह्यातून आजवर सातशे पंचेचाळीस जण कोरोनामुक्त झालेत पण सीपीआर किंवा जिल्हा प्रशासनानं आवाहन करूनही प्लाझ्मा देण्यासाठी हे लोक पुढे आलेले नाहीत आजवर हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या जणांनीच म्हणजेच बावीस ते पंचवीस जणांनीच प्लाझ्मा दिला कोरोनाग्रस्तांसाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्यानं कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा देण्यासाठी स्वेच्छेनं पुढे यावं असं आवाहन डॉक्टर वरुण बाफना यांनी केलं आहे आपण प्लाझ्मा थेरपी हे कोविड नाईन्टीनचे क्रिटिकल पेशंट्सला वापरतो आहे त्याचे रिझल्टही चांगले यायला लागले आहेत म्हणून मी सगळे जे कोविड नाईन्टीन पेशंट रुग्ण बरं होऊन जे गेलेले आहेत घरी त्यांना रिक्वेस्ट करतो आहे की आपण प्लाझ्मा डोनेशन साठी आपला प्लाझ्मा खूप महत्वाचा राहतील आतापर्यंत सीपीआर मधील चौदा रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा झालाय गेल्या महिन्यात कोल्हापूर शहरातील डॉक्टर नचिकेत कुलकर्णी कोरोना पॉझिटिव्ह आले होते उपचारानंतर ते बरे झाले त्यांनी मध्ये प्लाझ्मा दिलाय हा प्लाझ्मा एका डॉक्टरांच्या नातेवाईकाला देण्यात आला त्यामुळं सुधारली प्लाझ्मा थेरपी यशस्वी आणि उपयोगी ठरत असल्यानं कोरोनामुक्त रुग्णांनी सामाजिक बांधिलकी मानून तरी आपल्या शरीरातील प्लाझ्मा द्यायला काही हरकत नाही ज्यांनी कोरोनाचं संकट अनुभवलंय किंवा भोगलय त्यांनी तरी किमान अन्य कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आलं पाहिजे बी साठी कॅमेरामन सुनील सह विजय कुंभार